विद्यार्थी मित्रों, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2017 मध्ये विभाजित स्तंभ आलेख व शतमान स्तंभ आलेख यामध्ये एकूण या घटकावर दोन प्रश्न विचारलेले होते. त्यापैकी प्रश्न क्रमांक 2 आपण या ठिकाणी घेतो आहोत की जो प्रश्न क्रमांक प्रश्नपत्रिकेमध्ये 68 आणि 69 म्हणून विचारलेला होता. प्रश्न आपण पुन्हा वाचूया. एका शहरातील चार वेगवेगळ्या प्रभागातील राहणाऱ्या बालकांच्या पोलिओ डोस दिला गेला की नाही याचे सर्वेक्षण करून प्राप्त माहिती स्तंभालेखाद्वारे दर्शवली आहे तिचं निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 2 म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 69 म्हणून जो विचारला गेला होता तो प्रश्न असा आहे, प्रभाग ए व प्रभाग डी यांच्यामधील पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचे गुणोत्तर किती. इथे पोलिओ डोस घेतलेल्या प्रश्न विचारलेला आहे. त्या ठिकाणी त्यासाठी आपण स्तंभाचं निरीक्षण करूया. तर लक्षात येईल आपल्या की एक्स अक्षावरती प्रमाण दर्शवलेले आहे ए बी सी आणि डी आणि वाय अक्षावरती प्रमाण घेतलेलं आहे की बालके दर्शवलेले आहे. मग प्रमाण घेतलेले 2 सेंटीमीटर बरोबर 10 बालके. वेगवेगळे घटक वेगवेगळ्या रंगाने दर्शवलेले आहेत. हा जो लाल रंगाने दर्शवलेला आहे तो भाग पोलिओ डोस घेतलेल्या बालकांची संख्या दर्शवतो आहे. तर न रंगवलेला भाग जो आहे तो पोलिओ डोस न घेतलेल्या बालकांची संख्या दर्शवण्यासाठी वापरलेला आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे प्रभाग ए व प्रभाग डी. मग त्यासाठी प्रभाग ए च्या स्तंभाचं ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो आपल्या लक्षात येईल प्रभाग ए चा जो स्तंभ आहे रंगवलेला भाग आहे त्याची उंची पहा इथे 60 पर्यंत उंची आलेली आहे. आपला आहे 2 सेंटीमीटर बरोबर 10 एक. ओके, म्हणजे इथे प्रभाग ए मध्ये पोलिओ डोस घेतलेल्या बालकांची संख्या आहे 60. तसं आता पोलिओ डीच्या स्तंभाचं आपण निरीक्षण करूया. पोलिओच्या डी स्तंभामध्ये पुन्हा डोस घेतलेल्या बालकांची जी संख्या आहे ती लाल रंगाने दर्शवलेली आहे. तर त्या स्तंभाची ज्यावेळेस उंचीचा आपण निरीक्षण करतो आपल्या लक्षात येईल इथे 50 त्याच्या स्तंभाची उंची दिसते आहे आपल्याला. म्हणजे प्रभाग डी मध्ये पोलिओ डोस घेतलेल्या बालकांची संख्या आहे 50. परंतु इथे आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे तो गुणोत्तर विचारलेला आहे. आपल्याला कल्पना आहे गुणोत्तर म्हणजे ज्यावेळेस दोन घटकांची तुलना आपण भागाकार पद्धतीने करतो तर त्याला आपण गुणोत्तर असं म्हणतो. मग आपल्या लक्षात आलं की इथे 60/50 हे गुणोत्तर आपल्याला घ्यायचं आहे. मग या गुणोत्तरामध्ये आपल्या लक्षात आलं 0/0 लोप पावेल म्हणजे शिल्लक राहिलं तुमचं इथे 6/5 म्हणजे उत्तर आलं आपलं इथे 6/5. ज्यावेळेस आपण पर्यायाचं निरीक्षण करतो त्यावेळी पर्याय क्रमांक 1 इथे दिलेला आहे 6/5. म्हणून आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक 1 चे जे वर्तुळ आहे ते वर्तुळ या ठिकाणी गडद करणं किंवा रंगवणं अपेक्षित आहे.